17व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांनी संस्कृतमध्ये शपथ घ्यावी असं आवाहन शारदा ज्ञानपीठाचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगे यांनी केलंय. 1991 साली आपल्या भारतीय संसदेच्या निवडून आलेल्या लोकसभेपैकी 53 सांसदांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती, ज्याच्यामध्ये त्यावेळेचे लोकसभेचे स्पीकर बलराम जाखड होते, सुमित्राराजे होत्या, विजयमाला शिंदिया होत्या, आणि असे 53 मंडळी, आणि केवळ भाजपचे नाहीत, भाजपचे होते, काँग्रेसचे, जनता दलाचे, यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. आणि खासदाराची ज्या भाषेत शपथ घ्यायची इच्छा असेल, मातृभाषा हिंदी, राष्ट्रभाषा अगर संस्कृत भाषा, ते सगळे नमुने तयार आहेत. संस्कृतचा 2 वाक्यांचा नमुना मी त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना पोचवलेला आहे. आणि साऱ्या सदस्यांना मी परत अपील असं केलं आहे की संस्कृत ही आता आंतरराष्ट्रीय भाषा, आणि संगणकाला लाखो सर्वाधिक शब्द पुरवणारी एकमेव भाषा म्हणून तिला आंतरराष्ट्रीय जसा योग तसा आंतरराष्ट्रीय संस्कृत ही केवळ आता भारतीय इथे राहिलेली नाही, तर ती जर विश्वमान्य भाषा झालेली आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी 97 साली भारत हे आता विश्वगुरु होणार या शताब्दीत असं जे भाकीत केलं आहे, त्याचा शुभारंभ म्हणून सर्व सदस्यांनी जास्तीत जास्त संस्कृतमध्येच 2 वाक्याची ती शपथ द्या. मी संविधानाशी प्रामाणिक राहीन आणि माझी जबाबदारी राष्ट्रनिष्ठा, भारत हेच राष्ट्र आणि तोच आमचा धर्म, राष्ट्र देवो भव असं आम्ही त्यांना एक नवीन मंत्र दिला. तुमची देवदेवता कोणती असो, जाती धर्म संप्रदाय काय असो, राष्ट्र हा तुमचा सर्वश्रेष्ठ देव आहे. आणि अतिप्राचीन जगाला मिळालेली जी संस्कृत भाषा, तिच्यात तुम्ही संस्कृतमध्ये शपथ 2 वाक्याची घेऊन राष्ट्राची एकनिष्ठा बाळगावी आणि जगामध्ये भारताला विश्वाचा गुरु म्हणून जे पद स्वामी विवेकानंदांना पाहिजे होतं ते मिळवून देण्याचं तुम्हाला भाग्य लाभावं.